मित्रांनो, आज आपण इंग्लिशचे व्हिडिओ लेक्चर देणार आहोत. कॉम्बिनेशन ऑफ डायरेक्ट अँड इनडायरेक्ट क्वेश्चन हा आज आपण इंग्लिशमध्ये टॉपिक घेणार आहोत. आपला एक व्हिडिओ झालेला आहे डायरेक्ट अँड इनडायरेक्ट क्वेश्चनचा. डब्ल्यू एस वर्ड डायरेक्ट इनडायरेक्ट क्वेश्चनचा व्हिडिओ आपला एक झालेला आहे. त्यामध्ये डायरेक्टचा फॉर्म्युला आणि इनडायरेक्टचा फॉर्म्युला हे सुद्धा मी तिथे सांगितलेलं आहे. त्यामुळे तो व्हिडिओ पाहणं खूप गरजेचं आहे तुम्हा सर्वांसाठी. तर सर्वात आधी तुम्ही तो व्हिडिओ चेक करा, तो व्हिडिओ वॉच करा, तो व्हिडिओ पहा, त्याच्यानंतर हा व्हिडिओ पहा, ठीक आहे. कॉम्बिनेशन ऑफ डायरेक्शन अँड इनडायरेक्शन क्वेश्चन आपण आजच्या व्हिडिओमध्ये कॉम्बिनेशन ऑफ डायरेक्ट अँड इनडायरेक्ट क्वेश्चन, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, डायरेक्ट इनडायरेक्ट अफर्मेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स, एवढ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, शेवटपर्यंत पहा. मन लावून चित्त लावून अभ्यास केला तर अभ्यास लवकर होतो, छान होतो. शांत दिमागाने अभ्यास करायचा, कोणताही विचार मनात न ठेवता. कॉम्बिनेशन ऑफ डायरेक्ट अँड इनडायरेक्ट क्वेश्चनचे रूल आहे, तीनच रूल आहे, जास्त रूल नाही, तीनच आहे. प्रथम डायरेक्ट क्वेश्चन, नंतर इनडायरेक्ट क्वेश्चन. म्हणजे कॉम्बिनेशन आहे तो क्वेश्चन, डायरेक्ट इनडायरेक्ट क्वेश्चनचा कॉम्बिनेशन आहे. म्हणजे एकाच सेंटेन्समध्ये डायरेक्ट पण आणि इनडायरेक्ट पण हे दोनही वाक्य, दोनही क्वेश्चन आलेले आहेत. त्यामुळे पहिला क्वेश्चन सॉल्व करत असतो, म्हणजे आपल्याला तो सेंटेन्स सॉल्व करत असताना किंवा ट्रान्सलेट करत असताना प्रथम डायरेक्ट क्वेश्चन विचारावं लागते, डायरेक्ट क्वेश्चन ट्रान्सलेट करावं लागते, त्याच्यानंतर इनडायरेक्ट क्वेश्चन लिहावं लागते. आपण एक्झाम्पलमध्ये घेऊ, ठीक आहे. पॉईंट नंबर टू, रूल नंबर टू, की साठी दॅटचा वापर केला जात नाही. की साठी दॅटचा वापर केला जात नाही, की साठी दॅटचा वापर करतात होतो. पण रूल नंबर तीन म्हणजे डब्ल्यू एच वर्डच्या अगोदर दॅट लागत नाही. म्हणजे डब्ल्यू एच वर्डच्या अगोदर दॅटचा वापर केला जात नाही. डब्ल्यू एच वर्डच्या अगोदर दॅटचा वापर केला जात नाही. फॉर एक्झाम्पल, प्रथम डायरेक्ट डायरेक्ट क्वेश्चन, नंतर इनडायरेक्ट क्वेश्चन. आपण इथं एक्झाम्पल बघूया. डू यू नो वेअर शी लिव्ह, तर काय तुला माहीत आहे ती कुठे राहते, काय तुला माहीत आहे ती कुठे राहते. बघा, हा एक एक पूर्ण सेंटेन्स झाला. पाहिजे सेंटेन्समध्ये दोन प्रश्न आहेत, दोन प्रश्न आहेत, एक इनडायरेक्ट आहे आणि एक डायरेक्ट आहे. त्याच्यातला डू यू नो हा डायरेक्ट झाला. आपला रूल पण म्हणते का प्रथम डायरेक्ट क्वेश्चन करा, त्यामुळे पहिला डायरेक्ट क्वेश्चन केला डू यू नो. त्याच्यानंतर वेअर शी लिव्ह, तो झाला इनडायरेक्ट. वेअर शी लिव्ह, वेअर डस शी लिव्ह असं आपण म्हणतो, पण वेअर डस शी लिव्ह असं जर म्हटलं तर हा डायरेक्ट क्वेश्चन झाला. हां, डायरेक्ट क्वेश्चन झाला. इनडायरेक्ट क्वेश्चनचा फॉर्म्युला असतो डब्ल्यू एच वर्ड प्लस सब्जेक्ट प्लस ऑक्झिलरी वर्क प्लस सब्जेक्ट प्लस ऑक्झिलरी वर्क प्लस मेनर प्लस अदर वर्ड. म्हणून सांगत आहे की आपला व्हिडिओ त्या दिवशी झालेला आहे, तो व्हिडिओ चेक करा, तो व्हिडिओ पहा, तेव्हा कुठं समजेल. कारण की त्याच्यामध्ये मी फॉर्म्युले दिलेले आहे. इनडायरेक्ट आणि डायरेक्ट हे वेगळे वेगळे होतात. वेअर डस शी लिव्ह असं जर म्हटलं तर हा डायरेक्ट क्वेश्चन झाला, हा डायरेक्ट झाला. आणि वेअर शी लिव्ह म्हटलं तर तो इनडायरेक्ट झाला. डू यू नो हा डायरेक्ट इनडायरेक्ट, तो डायरेक्ट क्वेश्चन आहे. तसंच कॅन यू टेल मी वेअर शी वेअर द मार्केट इज, कॅन यू टेल मी वेअर द सुपर मार्केट इज, द सुपर मार्केट इज काय तुम्हाला सांगू शकते की सुपर मार्केट कुठे आहे, काय तुम्हाला सांगू शकते की सुपर मार्केट कुठे आहे. याच्यामध्ये मला सेंटेन्स, या सेंटेन्समध्ये पण दोन क्वेश्चन विचारले आहेत. तुम्हाला सांगू शकते का की सुपर मार्केट कुठे आहे, दोन क्वेश्चन झाले. त्याच्यातला पहिला क्वेश्चन डायरेक्ट क्वेश्चन, त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो इनडायरेक्ट क्वेश्चन. कॅन यू टेल मी हा झाला डायरेक्ट क्वेश्चन. वेअर द सुपर मार्केट इज, वेअर द सुपर मार्केट इज हा झाला इनडायरेक्ट क्वेश्चन. याला आपण डायरेक्ट जर करतो म्हणून इनडायरेक्टली वेअर इज द सुपर मार्केट, वेअर इज द सुपर मार्केट डायरेक्ट क्वेश्चन झाला. वेअर इज द सुपर मार्केट डायरेक्ट क्वेश्चन झाला असता. त्याच वाक्याला इनडायरेक्ट करत असताना काय केलं आपण, वेअर द सुपर मार्केट इज, वेअर द सुपर मार्केट इज, या पद्धतीने ते ट्रान्सलेट होतात. डायरेक्ट क्वेश्चन, इनडायरेक्ट क्वेश्चन, डायरेक्ट क्वेश्चन, इनडायरेक्ट क्वेश्चन, म्हणजे हा कॉम्बिनेशन झाला. हे इथून पर्यंत कॉम्बिनेशन. आणि डायरेक्ट असं जरी आपण बोलतो चालतो म्हटलं तर डायरेक्ट क्वेश्चन पहा. डायरेक्ट क्वेश्चन
हैज द गेम स्टार्टेड इट अजूपर्यंत गेम चालू झालाच नाही का अजूपर्यंत गेम चालू झालाच नाही का हैज द गेम स्टार्टेड इट अजूपर्यंत गेम चालू झालाच नाही का तो इनडायरेक्ट मध्ये कसा डू यू नो इफ युअर वेदर डू यू नो इफ द गेम हैज स्टार्टेड इट तुला माहित आहे का गेम चालू झाला 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 मी तू विचारत आहे का यार तुला माहित आहे का गेम चालू झाला की नाही झाला हे तुला माहिती आहे का हे सांग तुला माहिती आहे का तो गेम चालू झाला की नाही झाला तू इनडायरेक्टली विचारत आहे इथे डायरेक्ट विचारला आहे का गेम चालू झाला का रे इथे डायरेक्ट विचारत आहे गेम चालू झाला तू इनडायरेक्टली विचारतो बापू तुला माहित आहे का गेम चालू झाला का झाला आहे का तू इनडायरेक्ट विचारतो इथे डायरेक्ट विचारला तसंच कॅन यू हेल्प मी मूव ऑन सॅटरडे सॅटरडेला मला जाण्यामध्ये तू मदत मला मदत करू शकते का तू डायरेक्ट विचारत आहे तू सॅटरडेला जाण्यासाठी मूव ऑन सॅटरडे सॅटरडेला मूव होण्यासाठी मतलब तुम्हाला मदत करू शकते का असं डायरेक्ट विचारलं तोच इनडायरेक्ट मध्ये कसं होतं इज देअर एनी चान्स यू कुड यू हेल्प मी मूव ऑन सॅटरडे इज देअर एनी चान्स यू तुझ्याकडे काही चान्स आहे का मला तुझ्याकडे काही चान्स आहे का जो की सॅटरडेला मला जाण्यामध्ये मदत करू शकतेस असं तुझ्याकडे काही चान्स आहे का असं तो इनडायरेक्ट विचारत आहे तो असं तू त्याला इनडायरेक्ट विचारत आहे ठीक आहे आणि हे आहे फ्रेज जसं की डू यू नो कॅन यू टेल मी हे फ्रेज झाले हे फ्रेज कशासाठी असतात द फॉलोइंग फ्रेज आर यूज्ड टू इंट्रोड्यूस इनडायरेक्ट क्वेश्चन इंट्रोड्यूस इनडायरेक्ट क्वेश्चन म्हणजे इनडायरेक्ट क्वेश्चनच्या इच्छा प्रकट करण्यासाठी इनडायरेक्ट क्वेश्चनची इच्छा प्रकट करण्यासाठी हे फ्रेजचा वापर केला जाते या फ्रेजचा वापर केला जाते इनडायरेक्टमध्येच केलं जाते डायरेक्टमध्ये केलं जात नाही इनडायरेक्टमध्येच केलं जाते कशासाठी इनडायरेक्ट क्वेश्चनची इच्छा प्रकट करण्यासाठी हा आपला मागच्या व्हिडिओमध्ये झालेला म्हणून म्हणत आहे की मागचा व्हिडिओ तुम्ही पहा ठीक डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच मध्ये सिंपल प्रेझेंट टेन्सचा डायरेक्ट सिंपल प्रेझेंट टेन्सचा डायरेक्ट स्पीच हा सिंपल पास्ट मध्ये इनडायरेक्ट स्पीच बनतो त्याच पद्धतीने प्रेझेंट कंटिन्यू टेन्सचा डायरेक्ट स्पीच हा पास्ट कंटिन्यू टेन्स मध्ये इनडायरेक्ट स्पीच बनतो तसेच प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा डायरेक्ट स्पीच हा पास्ट परफेक्ट इनडायरेक्ट स्पीच मध्ये कन्वर्ट होतो टेन्स बदलत नाही टेन्स म्हणजे सेंटेन्स वाक्य शब्द बदलत नाही शब्द ते जे असतात फरक एवढाच की टेन्स बदलतात डायरेक्टचा आणि इनडायरेक्टचा वेगळं कारण असं आहे की डायरेक्ट स्पीचमध्ये आपण ज्याची गोष्ट सांगत आहोत फक्त आपण आहोत इथं आपला तोंड आहे आपण बोलवतो परंतु ज्याचे आपण गोष्ट करतो एक्झॅक्टली सेम तसंच त्याचे वर्ड आपण बोलत आहोत जसा तो बोलला होता ज्या टेन्समध्ये तो बोलला होता त्या टेन्समधलेच वाक्य आपण सांगत आहोत म्हणून डायरेक्ट स्पीचमध्ये वाक्य टेन्स बदलत नाही एक्झॅक्टली सेम वर्ड त्याच्यावेळी आपण यूज करतो आणि इनडायरेक्ट स्पीचमध्ये त्यांनी जी गोष्ट आपल्याला सांगितली होती त्या गोष्टी ते भूतकाळात गेली पास्टमध्ये गेली म्हणून आपण त्याचे शब्द आपल्या भाषेत दुसऱ्यासमोर व्यक्त करतो तेव्हा तो पास्ट टेन्समध्ये कन्वर्ट होतो ठीक आहे याची डेफिनेशन पण आहे व्हॉट इज मीन बाय डायरेक्ट स्पीच रिपोर्टिंग द मॅसेज इन द एक्झॅक्ट वर्ड as spoken by him म्हणजे आपले जे रिपोर्टिंग जो मेसेज आहे आपण जो मेसेज आपण दुसरे त्याचा मेसेज आपण दुसऱ्याच्या वेळेस देत आहोत दुसऱ्याचा मेसेज आपण तिसऱ्याच्या वेळेस देत आहोत त्यावेळेस
ज्या दुसऱ्याला आपल्याला मेसेज दिला तो मेसेज त्याच्याच शब्दामध्ये तिसऱ्याला सांगत असतो, डायरेक्ट स्पीच असतो. जसे जसा तो बोलला होता तसंच आपण समज तिसऱ्याला सांगत आहोत, डायरेक्ट स्पीच आहे. आणि इनडायरेक्ट स्पीच मध्ये काय होते, रिपोर्टिंग द मेसेज ऑफ द स्पीकर इन अवर ओन वर्ड्स, म्हणजे दुसऱ्याला सांगितलेली गोष्ट ती आपण तिसऱ्याला ज्यावेळेस सांगतो ना त्यावेळेस दुसऱ्याला सांगितलेली गोष्ट जी आहे ती गोष्ट त्याची आपण ऐकतो आणि आपण ऐकल्यानंतर तेच शब्द तेच वाक्य आपण आपल्या भाषेमध्ये त्या दुसऱ्या व्यक्तीला व्यक्त करतो तेव्हा तो इनडायरेक्ट स्पीच होतो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल बघू, कन्वर्ट एक्झाम्पल, शी सॅड शी कॅन डान्स, ती म्हणाली ती नाचू शकते, ती म्हणाली ती नाचू शकते. म्हणजे सपोज मी तिला विचारलं असेल, मी तिला म्हटलं असेल की तू नाचू शकतेस का, ती म्हणाली की मी नाचू शकते, ती म्हणाली की मी नाचू शकते. ही गोष्ट तिने मला सांगितली, मी तिसऱ्याला सांगायला जाणार, त्यावेळेस मी कसं म्हणे इनडायरेक्ट मध्ये, शी सॅड दॅट शी कुड डान्स, ती म्हणाली की तिला नाचता येते, ती म्हणाली की तिला नाचता येते. आधी काय डायरेक्ट मध्ये काय म्हटलं होतं, ती म्हणाली की ती म्हणाली की ती नाचू शकते, ती म्हणाली की ती नाचू शकते. आणि इनडायरेक्ट मध्ये काय म्हणतो, शी सॅड दॅट शी कुड डान्स, म्हणजे ती म्हणाली की ती म्हणाली की ती नाचू शकते, ती म्हणाली की ती नाचू शकते. इथे कॅनचा वापर केला, इथे कुठचा वापर केला, प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स. ज्यावेळेस मी तिला विचारलं तेव्हा ती म्हणाली ना की मी नाचू शकते, तेव्हा तो प्रेझेंट टेन्स होता. तीच गोष्ट मी तिसऱ्याला सांगत आहे त्यावेळेस काय होत आहे, ती गोष्ट पास्ट टेन्स मध्ये गेली ना, तुम्ही असंच म्हणणार ना की ती म्हणाली होती की ती नाचू शकत, की ती नाचू शकते, म्हणजे पास्ट मधली गोष्ट आहे म्हणून इनडायरेक्ट मध्ये त्या पद्धतीने ट्रान्सलेट केलं. दुसरं वाक्य, रामा सॅड आय मस्ट कम्प्लीट द असाइनमेंट, रामा म्हणाला की मला असाइनमेंट कम्प्लीट करायचं करणं जरुरी आहे, कारण मला असाइनमेंट करायचंच आहे, असाइनमेंट करायचंच आहे किंवा करायलाच पाहिजे मला असाइनमेंट. रामा म्हणाला की मला असाइनमेंट करायलाच पाहिजे, म्हणजे इथे रामा एक्झॅक्ट रामाच बोलत आहे, रामा स्वतः बोलत आहे. जरी मी ते गोष्ट मी दुसऱ्याला सांगत असेल तरी तिथे तो रामाच बोलत आहे, रामाच बोलत आहे, म्हणजे रामाचा भूत आपला माझ्या अंदर गेला. रामाचे शब्द रामाचं वाक्य रामाचं बोलणं एक्झॅक्ट तसंच तसंच मी म्हणत आहे की रामा म्हणाला की मला असाइनमेंट कम्प्लीट करायला पाहिजे, करायलाच पाहिजे असं रामा म्हणाला. मी नाही म्हणाला तीच गोष्ट इनडायरेक्ट मध्ये करतो म्हणलं तर कसं होते, रामा सॅड दॅट ही हॅड टू कम्प्लीट द असाइनमेंट, रामा म्हणाला की त्याला असाइनमेंट पूर्ण करायला पाहिजेच, किंवा त्याला असाइनमेंट पूर्ण करायचे आहे होते. ठीक आहे, म्हणजे इथं एक्झॅक्टली काय, इथं रामाच बोलत, इथं एक्झॅक्टली रामाचे शब्द नसून तिथं माझे शब्द आहे, आपले शब्द आहे, फक्त रामाचीच गोष्ट आहे पण तिथं आपले शब्द आहे की रामा म्हणाला की त्याला असाइनमेंट पूर्ण करायचं, कम्प्लेंट करायचं आहे किंवा कम्प्लेंट करायला पाहिजे असं तो रामा म्हणत आहे. तसंच इथं पण तसंच मस्ट प्रेझेंट टेन्स आहे, ही हॅड पास्ट टेन्स झाला. ठीक आहे, शी सॅड आय डोंट नो, ती म्हणाली मला माहित नाही, ती म्हणाली मला माहित नाही. बघ तिचं बोलणं मी बोलत आहे तरी मी तिची जागा मी घेतली आणि मी स्वतःला मला म्हणत आहे, ती म्हणाली मला माहित नाही, ती म्हणाली मला माहित नाही, म्हणजे ती म्हणाली की तिलाच माहित नाही, तिचे ती मी म्हणत आहे, ती म्हणाली की मला माहित नाही. तोच इनडायरेक्ट मध्ये शी सॅड दॅट शी डोंट नो, शी सॅड शी डिडंट नो, ती म्हणाली की तिला माहित नाही, ती म्हणाली की तिला माहित नाही. प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स, दे सॅड वी विल गो टू द पार्टी, दे सॅड वी विल गो टू द पार्टी, ती म्हणाली की आम्ही पार्टीमध्ये जातो, ती म्हणाली की आम्ही पार्टीमध्ये जाईल, ती म्हणाली की आम्ही पार्टीमध्ये जाईल, ती म्हणाली अशी की आम्ही पार्टीमध्ये जाईल. ती गोष्टी काय म्हणत आहे, दे सॅड दॅट दे कुड गो टू द पार्टी, ते म्हणाले की ते पार्टीत जाईल. आधी काय म्हणाले होते इकडं, ते म्हणाले का आम्ही पार्टीत जाऊ, आता काय म्हणत आहे, ते म्हणाले की ते पार्टीत जाईल. इकडं आम्ही म्हटलं आणि इकडं ते म्हटलं, कारण हे इनडायरेक्ट आहे आणि हे डायरेक्ट आहे. इकडं डायरेक्ट असल्यामुळे म्हणजे जरी आपण त्याची गोष्ट सांगत असतो तरी तोच बोलत आहे, आणि इकडं त्याचे शब्द आपण आपल्या भाषेत सांगत आहोत इनडायरेक्टमध्ये, डायरेक्टमध्ये तो स्वतः बोलते. ठीक आहे, हा सुद्धा
फ्यूचर टेन्स पास्ट टेन्स आई हैवंट सीन मैरी आता निगेटिव बघूया आता निगेटिव आई हैवंट सीन मैरी मीन्स मी मैरीला बघितलं नाही आहे मैरीला पाहिलेलं नाही आहे ही सॅड दॅट ही हॅडंट सीन मैरी तू म्हणाला की त्याने मैरीला बघितलं नाही तू म्हणाला की त्याने मॅरीला बघितलं नाही इथे काय म्हणतोय आय हॅव्हन सीन मॅरी मी मॅरीला पाहिलेलं नाही आहे तो स्वतः बोलत आहे त्याचे शब्द मी इनडायरेक्ट मध्ये तिसऱ्याला सांगत असताना मी काय म्हणेल की तो म्हणाला की त्याने मॅरीला पाहिलं नाही म्हणजे ही सेड दॅट ही हॅडंट सीन मॅरी प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स ठीक आहे रिपोर्टिंग द मेसेज ऑफ द स्पीकर इन द एक्झॅक्ट वर्ड ॲज स्पोकन बाय हिम म्हणजे डायरेक्ट स्पीच म्हणजे ज्याचे शब्द आपण बोलत आहोत त्याचे शब्दामध्ये काहीही बदल न करता जसेचे तसे शब्द आपण तिसऱ्याला सांगत आहोत तो डायरेक्ट स्पीच असतो आणि त्याच दुसऱ्याची गोष्ट आपण त्याच्या शब्दामध्ये चेंजेस करून आपण आपल्या शब्दामध्ये तिसऱ्याला सांगतो त्याला इनडायरेक्ट स्पीच असे म्हणतात ठीक आहे या पद्धतीचा डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच होता डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच आपला कम्प्लेंट झालेला आहे काही प्रश्न पडल्यास कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता रूल पण आहे त्याचे डायरेक्ट स्पीचमध्ये कॉमा इन्वर्टेड कॉमा जर असेल तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये ते कॉमा हटवावं लागतात आणि त्या ठिकाणी दॅट लावावं लागते जसं की ही सॅट कॉमा त्या ठिकाणी ही सॅट दॅट या कॉमाच्या ठिकाणी दॅट लावला आणि मी आधी सांगितलं होतं की इनडायरेक्ट स्पीचमध्ये दॅट वापरत नाही आणि वापरतात रे एड्या डब्ल्यू एस वर्डच्या आधी नाही वापरत डब्ल्यू एस वर्ड असेल तर तिथे दॅट वापरायचं नाही तर बाकी ठिकाणी वापरलं जाते कॉमा असेल डायरेक्टमध्ये इनडायरेक्टमध्ये दॅट लागेल इन्वर्टेड कॉमा नाही आहे इथं पण इन्वर्टेड कॉमा असेल तर तो पण हटवावा लागते हा रूल आहे ठीक आहे व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करून ऑल ऑप्शन चूज करा घंटी वाजवा जेणेकरून माझे व्हिडिओ अपलोड झाला तर तुम्ही मोबाईलची पण घंटी वाजेल नमस्कार.